नमस्कार, मी स्मिता, स्मिताज कुकबुकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे तसेच सुका मेव्यापेक्षाही पौष्टिक असलेले आणि स्वस्तही असलेले पौष्टिक लाडू। जर तुम्हाला BP, सांधेदुखी, केस गळती, हार्मोनल इम्बॅलन्स, केस गळणे, वजन वाढणे, PCOD, तर या सर्व समस्यांवर हे लाडू चांगला उपाय आहेत। कारण हे लाडू आपण जवसांपासून बनवणार आहोत। आयुर्वेदामध्ये जवसाला सुक्या मेव्यापेक्षा जास्त महत्त्व दिले गेले आहे, पण बऱ्याच जणांना या लाडूचे महत्त्व माहीत नाही आहे। त्यासाठी मी आज घेऊन आले तुमच्यासाठी जवस लाडू। सबस्क्राईब करा स्मिताज कुकबुकला आणि शेजारच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपी तुम्हाला पाहता येतील। मी इथे घेतलं आहे अर्धी वाटी जवस, हे आपण कढईमध्ये भाजून घेणार आहे। मीडियम फ्लेमवर याला आपण 5 ते 10 मिनटं व्यवस्थित भाजून घेऊया। जवसामध्ये ओमेगा 3 असतं, जे आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते, तसेच आणि शरीरात चरबी साठू देत नाहीत। ओमेगा 3 मुळे आपल्या शरीरातील रक्त गोठत नाही आणि त्यामुळे शरीरातला रक्तप्रवाह हा व्यवस्थित होतो। सांधेदुखीचा त्रासही कमी आणि हार्ट अटॅकची रिस्कही कमी होते। तसेच जवसामुळे ब्लड शुगर लेवलही कमी होते, म्हणून डायबिटीससाठी हे सुद्धा उपयोगी आहे। तुम्ही बघू शकता की कढईमध्ये जवस चटचट वाजायला सुरुवात झाली आहे। याचाच अर्थ असा की जवस आपलं व्यवस्थित छान भाजून तयार आहे। जवस आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। इथे मी घेतलं आहे 1 वाटी गाईचे साजूक तूप, हे आपण आता कढईमध्ये टाकून घेऊया आणि आपण थोडंसं ठेवणार आहे शिल्लक। तूप छान तापलं की आपण यामध्ये डिंक टाकून तळून घेणार आहे। इथे मी घेतला आहे 50 ग्रॅम डिंक, जो आपण व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। डिंक हा नेहमी मंदाचेवरच तळायचा असतो, म्हणजेच तो आतपर्यंत तळला जातो। डिंकामध्ये इन्स्टंट एनर्जी असते, तसेच त्यामुळे हाडेही मजबूत होतात। तुम्ही बघू शकता डिंक व्यवस्थित फुललेला आहे। सर्व डिंक तळून झालेला आहे, त्याला मी आता एका ताटामध्ये काढून घेते। जवस भाजलेल्या कढईमध्ये आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे। हे गव्हाचं पीठ छान तांबूस रंग येईपर्यंत आपण याला व्यवस्थित भाजून घेणार आहे। जवसमध्ये प्रोटीन, विटामिन, ओमेगा 3, फायबर हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोजच्या आहारात अगदी थोड्याशा प्रमाणात याचा वापर जरी केला तर या कशाचीही डेफिशियन्सी आपल्या शरीरामध्ये होत नाही। गव्हाचं पीठ भाजताना आपण यामध्ये जे डिंक तळलेलं होतं ते थोडं थोडं टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये छान गव्हाचं पीठ आपलं खरपूस भाजून घेणार आहे। व्हेजिटेरियन लोकांना ओमेगा 3 हे जवसामधूनच भरपूर प्रमाणात मिळते, नॉन व्हेजिटेरियन लोक ते फिशमधून मिळवतात। जवस हे शरीरात हे लाडू बनवण्यासाठी जवसाचं प्रमाण 1/2 वाटी आणि गव्हाचं पीठ मी इथे 2 वाटी घेतलं हे तुमच्या लक्षात आलंच असेल। कारण आयुर्वेदानुसार जवस हे शरीरासाठी फक्त 1 ते 2 चमचेच खाल्लं गेलं पाहिजे। म्हणूनच पूर्वीचे लोक रोजच्या जेवणामध्ये जवसाच्या चटणीचा वापर करायचे। तसेच डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतणीला हे लाडू आवर्जून द्यावेत, कारण यामुळे शरीराची झालेली झीज भरून निघते। साधारण 30 ते 35 मिनटे पीठ भाजून घेतल्यानंतर याला अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर आला आहे। पीठ गरम असतानाच आपण याला कढईमधून परातीमध्ये काढून घेऊया। इथे घेतला आहे 1/2 वाटी चिरलेला गूळ, हा आपण जवसबरोबर बारीक करणार आहे मिक्सरमध्ये।
एका परातीमध्ये सर्व इंग्रेडिएंट्स मी घेतलेत. दोन वाटी गव्हाचं पीठ आपलं भाजून छान गूळ घेतला. इथे डिंका आहे आणि हे आपले जवस. आता हे सर्व इंग्रेडिएंट्स आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक करून घेऊया. आता यामध्ये टाकायचे अर्धा चमचा जायफळ पावडर आणि एक मोठा चमचा सुंठ विलायचीची पावडर. सुंठ आणि विलायची एकत्र बारीक करून घेतली आहे मी. इथे मी घेतलेत एक छोटी वाटी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण याचे लाडू वळून घेऊ. तसेच मघाशी शिल्लक ठेवलेले तूपही मी इथे वापरते. मी इथे मिश्रण साधारण हलकंसं गरम असतानाच लाडू वळायला सुरुवात केली आहे, कारण मिक्सरमधून फिरवल्यानंतर जवसाला तेल सुटतं, तसेच गुळही गरम असल्यामुळे याचे लाडू पटकन वळता येतात. या मिश्रणामध्ये माझे 24 ते 25 लाडू तयार झालेत. चला तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची पौष्टिक लाडूची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच मी आणखीही लाडूच्या इंटरेस्टिंग अशा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करा स्मितास कुकबुकला. भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.